नवरात्रीची पहिली रात्र आहे आणि ही रात्र आणि आजचा दिवस यानंतरचा येणारा दिवस समर्पित आहे स्त्री तत्वाच्या दैवी स्वरूपाला, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती दर्शवल्या जातात स्त्री तत्वाच्या तीन पैलूंचं प्रतीक म्हणून. त्या प्रतिनिधित्व करतात अस्तित्वाच्या मूळ गुणांचं, तमस, रजस आणि सत्व. तमस म्हणजे जडत्व, रजस म्हणजे क्रियाशीलता, उत्साह, सत्व एक प्रकारे मर्यादा लांघणं, विलीन होणं, वितळणं आणि एकरूप होणं. अवकाशातल्या तीन गोष्टींपैकी ज्याच्याशी आपल्या शरीर निर्मितीचा खूप खोलवर संबंध आहे, पृथ्वी, सूर्य आणि चंद्र. पृथ्वी मातेला तमस मानतात, सूर्य हा रजस आहे, चंद्र हा सत्व आहे, जे इच्छा करतात, शक्ती, अमरत्व, आणि सामर्थ्याची ते पूजतात. अशा स्त्रीत्वाच्या रूपांना ज्यांना तमस म्हटलं जातं, जसं की काली किंवा पृथ्वी माता, जे इच्छा करतात संपत्ती, उत्साह, जीवन आणि बाकीच्या वस्तूंची ज्या भौतिक जगात मिळतात, ते स्वाभाविकपणे इच्छा करतात अशा स्त्रीत्वाच्या रूपाची, जिला म्हटलं जातं लक्ष्मी किंवा सूर्य. जे इच्छा करतात ज्ञान, समज, मुक्तीची, अमरत्व, शरीराचं नव्हे तर मर्यादा ओलांडण्याची, जी या नश्वर शरीराची आहे, ते इच्छा करतील की अशा स्त्री तत्वाची, जिला म्हटलं जातं सत्व किंवा सरस्वती, जी याचं प्रतीक आहे, किंवा चंद्र. तर हे तीन दिवस स्त्री तत्वाचे दिवस, तुमच्यापैकी ज्यांना कदाचित माहिती नाही आहे, लिंग भैरवीची प्राणप्रतिष्ठा तीन मूळ चक्रांनी केली आहे, जे या तीन आयामांचं प्रतिनिधित्व करतात, तमस, रजस आणि सत्व. तमस हा पृथ्वीचा गुण आहे आणि आज तिचा दिवस आहे आणि तीच जन्म देते सगळा. गर्भावस्थेचा काळ जो आपण घालवतो गर्भात, आपला गर्भातला काळ तामसिक आहे, जसं की अशी अवस्था जी जवळपास सुप्तावस्था आहे पण वाढ होत असते. तर तमस हा गुण आहे पृथ्वीचा, तुमच्या जन्माचा. बाहेर येताच तुम्ही क्रियाशील होता, रजस सुरू होतं. जर तुम्ही पुरेसे जागरूक किंवा भाग्यवान असाल तर सत्व तुम्हाला स्पर्श करेल, नाहीतर
रजसचा रंग चांगला आहे जोपर्यंत परिस्थिती चांगली असते. जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हा रजस अतिशय वाईट होतं. तर जे पूर्णपणे जड होतं, तर जे पूर्णपणे जड होतं ते आता गतिमान रजस बनलंय. हे यापलीकडे जाऊ शकतं किंवा पुन्हा त्याच गोष्टीकडे परतू शकतं. दुर्गा लक्ष्मी दुर्गा लक्ष्मी दुर्गा लक्ष्मी असं चक्र चालू राहतं. அவர் மூவான்றாங்க. दुर्गा लक्ष्मी दुर्गा लक्ष्मी दुर्गा लक्ष्मी सरस्वती कधी येतच नाही. याचा अर्थ तुम्ही चक्रात अडकलात. जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू या पलीकडे अजून गेला नाहीत. या दोन गोष्टी कशाही होणारच. जे जड अवस्थेत आहे ते रजसच्या अवस्थेत जाऊन क्रियाशील होईल आणि पुन्हा मागे येऊन काही काळासाठी जडत्व होईल आणि पुन्हा क्रियाशील होईल. हे तुमच्या बाबत व्यक्तिगत पातळीवर घडतंय, हे ग्रहांबाबत घडतंय, हे आकाशगंगेबाबत घडतंय, हे संपूर्ण विश्वाबाबत घडतंय. ते जड अवस्थेमध्ये जातं आणि मग गतिमान होतं आणि पुन्हा जड अवस्थेमध्ये जातं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे याच्याकडे क्षमता आहे हे चक्र तोडून पलीकडे जाण्याची. म्हणून देवीचे हे तीन पैलू स्थापित केलेत भैरवी किंवा लिंग भैरवीच्या स्वरूपात. या तीन दिवसात अस्तित्वाचे आणि जीवनधारणेचे हे तीन पैलू स्वतःसाठी आकर्षित करायला हवेत, कारण तुम्हाला या तिन्हींची गरज आहे. पहिले दोन आवश्यक आहेत तुमच्या अस्तित्वासाठी आणि सुखसमृद्धीसाठी. तिसरा पलीकडे जाण्याच्या आकांक्षेचा आहे. तर या नऊ दिवसात खरं तर जीवनाच्या प्रत्येक पैलूकडे उत्सवाच्या दृष्टिकोनातून पाहावं ते खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे उत्सवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तुम्ही जीवनाकडे गंभीरपणे न पाहता पूर्णपणे समरस व्हायला शिकाल. बहुतेक माणसांची सध्या समस्या ही आहे की जर ते विचार करतायत की एखादी गोष्ट महत्वाची आहे, ते त्याबाबत अतिशय गंभीर होतात. जर त्यांना वाटतं की ती फारशी महत्वाची नाही, तेव्हा ते त्याबाबत उदासीन होतात. ते आवश्यक तितकं लक्ष देत नाहीत. जर तुम्ही गंभीर असाल, அவர் ரொம்ப சீரியஸா இருக்கிறாங்க, என்ன அர்த்தம்? அடுத்தபடி बर का, तमिळ भाषेत किंवा कदाचित इंग्रजीतही तो खूप गंभीर स्थितीत आहे. म्हणजे त्याचा पुढचा टप्पा तुम्हाला माहिती आहे आणि बरेच लोक गंभीर स्थितीत आहेत. फक्त एकच महत्वाची गोष्ट त्यांच्या बाबतीत घडेल, बाकी सगळ्याला ते मुकतील. कारण जे काही त्यांना गंभीर वाटत नाही त्यामध्ये ते सहभाग आणि समर्पण दाखवू शकत नाहीत, हीच खरी समस्या आहे. मार्ग किंवा जीवनाचं रहस्य याच गोष्टीत आहे. प्रत्येक गोष्टीकडे खेळकर नजरेनं पाहणं, पण पूर्णपणे समरस होऊन एखाद्या खेळासारखं. हेच कारण आहे की जीवनाच्या सर्वात गहन पैलूंकडे उत्सवी दृष्टिकोनातून पाहिलं जातं, जेणेकरून तुम्ही त्याचं मर्म चुकणार नाही.